ख्रिसमसचा आनंद लुटण्याऐवजी त्याच्या नावाखाली गैरकृत्य करणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पंढरपूरमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत नाकाबंदी केली होती. यावेळी पोलिसांनी 450 वाहनांची तपासणी केली असून संशयित 12 मोटरसायकली आढळल्यामुळे त्या ताब्यात घेण्यात आल्या. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई जल्लोष करते. यावेळी हॉटेल, परमिट रूम, धाबे, बार या ठिकाणी तरुणाई मद्यप्राशन करते. यामुळे मद्याला जास्त मागणी असल्याने विक्रेते मोठ्या प्रमाणात दारू साठा करते. अशा अवैध व बनावट दारूवर करडी नजर ठेवण्यासाठी व संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत रस्त्यावर नाकाबंदी केली होती. पोलिसांचे विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकात 2 अधिकारी व 10 पोलिसांचा समावेश करण्यात आला होता. या पथकाने शहरात येणाऱ्या वाहनांची मोठी तपासणी केली होती. त्यामुळे शहरामध्ये मोकाट फिरणारे, हिरोगिरी करणारे अनेक तरुणांचे धाबे दणाणले होते.